ध्वज जीत के पहले बल्लेबाजी का फैसला किया, उनके सामने वाली टीम है नानवेली, उनको फील्डिंग के लिए आमंत्रित किया, मौजूद 3 ओवर का मैच। चार ओवर का मैच खेला जाएगा। नानवेली का एक्स्ट्रा खिलाड़ी, सॉरी रानवल का एक्स्ट्रा खिलाड़ी कमेंट्री बॉक्स में आ जाए प्लीज। पहली गेंद होने के बाद आपको 2 रन की पेनल्टी मिलेंगी, नहीं तो अब फिर जल्द से जल्द सजा ले, 2 मैच अभी भी खेलना बाकी है प्लीज। रनवेली फिर सजा ले, शुक्रिया नाम बताने के लिए यहाँ पर मौजूद है। टॉस जीतकर पहले बल्लेबाजी का फैसला किया, उनके सामने वाली टीम है रनवेली, उनको फील्डिंग के लिए आमंत्रित किया है, मौजूद 4 ओवरों का मैच। इस भरड़कोल गांव के अंदर पहली मरतबा ये विनय टू महाड़ पहली बार और इस इलाके में इस भरड़कोल में पहली मरतबा 70,000 का प्राइज, 70,000 का पहला फर्स्ट प्राइज रखा गया है। और ये लाइव मेरे ख्याल से पहली मरतबा यहाँ पे हो रही है। मैच जल्द से जल्द शुरू किया जाए। समीर इस्माइल सोलकर, सोमनाथ सीताराम पाटिल यांच्याकडून 3 दिवसात किती बिसलेरी बॉटल थंडा झाले तर त्यांच्याकडून देण्यात येणार आहेत आणि ते दिलेले आहेत, धन्यवाद। अपने कोटी की पहली टीम की ओर से पहली ओवर लेके आए नवीद अरसलान और अफान, देखते पहली गेंद खेलना चाहते थे लेकिन नाकामयाब गेंद गई विकेट कीपर के क्लोज में, विकेट कीपर ने अपना काम पूरा किया, कोई रन ने कोई नुकसान नहीं। फिर से एक बार अपने बॉलिंग मार पर नवीद, राइट हैंड राउंड द विकेट, फिर से एक बार नवीद, बहुत अच्छा शॉट यहां पर अर्थरंग के पहले बल्ले से निकलता हुआ, यह पहला चौका, अपना खाता खोला, अपने टीम का भी खाता खोला 4 रनों से। क्रिकेट के पागल है वो, कहीं भी क्रिकेट होने दो वो हमेशा रहते हैं उधर, मैं उनसे गुजारिश करूंगा थोड़ी देर कमेंट की जाए। डॉट बॉल या जोरदार अपील, हैवी अपील एंड डॉट बॉल, अंपायर डिक्लेयर डॉट बॉल विद द हेल्प ऑफ डॉट बॉल विद द हेल्प ऑफ डॉट, नो रन स्कोर 0 टू द 4 रन, फर्स्ट ओवर इन प्रोग्रेस नाउ इज right up around the road, the wall action is going to catch. Still, he's a successful boy till now.
तीनों साथीदार है अब, राष्ट्रवादी, कांग्रेस और भाजपा। क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमैन प्लेस, डोंट इंक्लूड द पॉलिटिक्स ओवर हियर। एक बात, इज अ गेम ऑफ यूनिटी। एक बात तो कहना चाहता हूं मैं, इलेक्शन हो तो अपनी जगह पे, लेकिन साथ रहना इनकी जगह पे, और तीनों साथ हमेशा रहते। पोटुलो ये लोग का क्रिकेट। चलो बढ़ते हैं मैच की तरफ, बाजू कर देते पॉलिटिक्स को। कम ऑन बॉयज, लेट्स मेक सम नॉइज नाउ। आई ही इज बॉलिंग द लास्ट डिलीवरी ऑफ हिज कोटा, लेट्स सी व्हाट कैन ही डू फॉर हिज टीम। टिल नाउ ही इज अ सक्सेसफुल बॉलर फॉर हिज टीम। नाउ इट राइट हैंड राउंड द विकेट बॉलिंग टू द ओ डाइव फॉर द शॉट फिल्डर, इट लेट्स सी इट कुड बी कैच। ओह व्हाट अ कैच बाय द अर्जुन वॉ फिल्डर, ही इज एंड डॉट। Running short of time, please cooperate to the management. He is back to the pavilion, golden duck. What a bowling by the Navi! He is bowling constantly, slower spaces. Batsmen are not getting what kind of do, what kind of delivery he going to bowl now. Afan, left hand balabas, Afan. What a ground is this? It's remind us about the Caribbean scenario over here. It is a Bharatko, not a Caribbean. It is in the Kokan. It is a called California. Afan. Now it changes direction. Bowling right hand order, we get to the Afan. Oh, Zabardast. Excellent touch all the way for four runs. Thank you, Sandeep Mani, sir. With the help of this four runs, scores moves on to 8 runs. Unit in Mahad ka score hai 8 run, 2 wicket ke nuksan par, jabki pehla over khatam hone ke baad. टीम मीटिंग मत करो प्लीज। नवीद भाई और टीम मैनेजर अकबर भाई भी खेलते हुए। अब आ रहा है एक लंबा कद का खिलाड़ी मुबीन, लेग ब्रेक ऑफ ब्रेक ये इसका पेशा है। अपने कोटे की पहली टीम की ओर से दूसरी ओवर लेके आया मुबीन, उनके सामने सुफियान। मुबीन जलगांवकर, मैन फ्रॉम ब्रांडवेली मुबीन जलगांवकर। नवीद ने कहीं रैयान बॉयज इलेवन का नाम हटाते हुए खुद अपना नाम दिया है नवीद इलेवन रानवली। कहीं ना कहीं अहमद को भी एक्टिव होना पड़ेगा इस ग्राउंड पे। प्लीज जॉन वेस्ट नवीद भाई बी फास्ट। फिर से एक बार अपने बॉलिंग मार पर, फिर से वंस अगेन मुबीन बॉलिंग राइट आर्म राउंड द विकेट। सुफियान, दैट्स द बिगिनी ऑल द वे फॉर सिक्स एंड दैट्स ह्यूज शॉट बाय किलावरी, ही टेक द एडवांटेज। थैंक यू डीजे मोपिंग, ही इज बॉलिंग द फर्स्ट डिलीवरी ऑफ द बॉल। लेट्स सी अंपायर्स आर देयर, प्लीज डोंट मेक एनी एक्शंस बैट्समैन, यू जस्ट प्ले योर क्रिकेट गेम। बैट्समैन अंपायर्स आर देयर, मोपिंग वंस अगेन रेडी टू बॉल। ओह व्हाट अ बॉल, थैंक यू सर, वाइड बॉल। सुफियान तेरा ही खेल, अंदर जाके बराबर है।
Scores moves on to give the help of extra scores moves on to 15 runs. Moving. Balling to Sufyan. Right arm round the wicket, balling to Sufyan. Oh, that's the baggy once again. They were picked away. Baggy, that's big, huge all the way for 6. Scores moves on to 21 second over. These two balls with the help of 2-6 and a single extra runs. Now if I giving sub tips, please play be fast. Sufyan is on fire. Mubin ready to bowl to Sufyan. Change the direction, right arm over the wicket. Oh, it could, I was running under the ball and oh my, misfielding and ball slowly going towards the boundary and fielded by the Ahmed. Due to the misfield, 3 runs has been taken and scores moves on to 24 runs, 9 balls already bowled. Appan, Mubin ready to bowl. Appan right arm over the wicket. Oh, fielder! Under what a placement by the fielder. Excellent fielding. Scores with the help of this one run. Scores moves on to 25. Second over in progress. He's very expensive till now. Let's see what can he do. Still 2 balls to go. Mubin. Right arm over the wicket, balling to Sufyan. Sufyan ready to face. Oh, that's good, the catch. Fielder underneath, running under the ball. A catch out. Sufyan back to the dugout. सुफियान की जगह संभालने जा रहे हैं अभी राइस. आखिरी गेंद इस ओवर की 25 यानी 25 रन, 3 विकेट का नुकसान पर फिर से एक बार अपने बॉलिंग मार पर. हेलो राइट ओवर द विकेट बॉलिंग टू अफान. अफान स्टिल ऑन द क्रीज. Right arm over the wicket, ball into Appan. Oh, that's the biggie. 6. He's very expensive, Mubin. के बाद स्कोर है 31, लॉस ऑफ 3 विकेट. टीम मीटिंग बार बार मत करो यार प्लीज. टीम मीटिंग बार बार मत करो. नाम बताओ, नाम नहीं देगा ठेका आपने लिया है. प्लीज सोएब भाई, तो पूरा मैच यहाँ पर रुकना होगा. नाम तो बताना है, तो 2 रन की पेनल्टी मैंने पहले ही कहा था. सुहेल थैंक यू. सुहेल अपने कोटे की पहली टीम की ओर से तीसरे यानी तीसरी ओवर लेके आए सुहेल.
इनके सामने पहली मरतबा स्ट्राइक करेंगे राइस, देखते हैं अपने टीम के लिए कितने रन बटोरते हैं। दोनों भी जाने माने टीम माने जाते हैं, मार और रानवेली। राइट अप और विकेट मारा करेंगे, घुमाना चाहते थे लेकिन नाकामयाब, गेंद गई विकेट कीपर के ग्लोव में, विकेट कीपर ने अपना काम पूरा किया, कोई रन ने कोई नुकसान नहीं, स्कोर वही पे दबा हुआ 31, 31 रन 3 विकेट के नुकसान पर। फिर से एक बार अपने बॉलिंग मार पर सोहेल दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया, फुल टॉस, गेंद शानदार तरीके से खेला, थोड़ी सी लूप फील्डिंग हुआ पर रन करीब बॉर्डर के बाहर जाती हुई गेंद 4 रनों के लिए बेहतरीन शॉट यहां पर रईस के बल्ले से निकलता हुआ। विकेट मारा करेंगे और स्टंप के बाहर जाते हुए अंपायर ने उसको वाइड करा दिया 36, उतने चौकन्ने अंपायर, जाने माने अंपायर माने जाते संदीप माने सर। फिर से एक बार बहुत अच्छे शॉट, काफी देर तक गांव में गेंद जाती, कैच आउट किया क्या, आउट, चौथा झटका लगता है यहां पर। दर्यावर्धन श्रीवर्धन वर्सेस फ्रेंड्स ग्रुप ऑफ हमसे पावे चालू करो सूर्य अंपायर जबर अपन तीन ला धागे दोन बैसो समोर टाका समोर तुला 35 झाले 35 तुला समोर टाकल 36 रन 36 जबर अपन उभा रे उभा रे नो बॉल पूरा खेल समोर टाकल तुला अमोल पालेकर अमोल पालेकर यांचे इथे आगमन होत आहे। शानदार तरीके से खेला समंदर की ओर जाती है गेंद अंकरी बॉटलिंग के बाहर 6 रनों के लिए बेहतरीन शॉट यहां पर दी गई पहला सिक्सर 42 रन लॉस ऑफ 4 विकेट बाहर। फिर से एक बार अपने बॉलिंग मार पर सोहेल बहुत अच्छा शॉट यहां पर, तब तक दोनों बल्लेबाजों ने एक रन चुरा लिया, उठने की फील्डिंग वहां पर एक ही रन से संतुष्ट मानना पड़ेगा जबकि स्कोर जाके पहुंचा 43 43 रन 4 विकेट के नुकसान पर। आखिरी गेंद इस ओवर की ये
फिर से एक बार अपने बॉलिंग मारकर सेल, बहुत अच्छा शॉट यहाँ पर, बहुत अच्छा शॉट यहाँ पर, बहुत दौरा चेहरे के लिए बेहतरीन शॉट यहाँ पर, बेहतरीन रन, तीन ओवर खत्म होने के बाद चार विकेट के नुकसान पर, टीम मीटिंग ज्यादा मत करो, टाइम यहाँ पर कम है, ध्यान में रखे। मेरे साथी कमेंटेटर हरीश दिगीकर, मुदस्सिर अपने कोटे की चौथी यानी आखिरी ओवर लेके आए, मुदस्सिर उनके सामने है, बाकी कौन है, आसान तूफान फायर करते हुए यहाँ पर, बुलेट ट्रेन की तरह खेलते हुए आसान, ज्यादा वक्त मत लो यहाँ पर, बोरली वक्त की बस कमी यहाँ पर, ध्यान में रखे। दरियावर्दी के कर्णधार जाके भी कमेंट्री बॉक्स में चले, दरियावर्दी और बोरली फ्रेंड्स ग्रुप बोरली, बहुत अच्छा शॉट यहाँ पर, समंदर की ओर जाते हुए किनारे करीब पड़ लगे बाहर, चेहरे के लिए बेहतरीन शॉट यहाँ पर, हवाई फायर यहाँ पर आसान के बल्ले से निकलते हुए लगातार षटकार, फिर से एक बार अपने बॉलिंग मार्ग पर मुदस्सिर, लेफ्ट हैंड बल्लेबाज आसान, राइट आर्म घुमाना चाहते थे लेकिन नाकामयाब, और व्हाइट का इशारा अंपायर का, स्कोर जाके पहुंचा 56 यानी 56 रन, चार विकेट के नुकसान पर, फिर से एक बार आफान, फिर से एक बार जाके खेलना चाहते थे लेकिन नाकामयाब, गेंद गई विकेट कीपर के क्लोज में, विकेट कीपर ने अपना काम पूरा किया, कोई रन ने को नुकसान नहीं, स्कोर वहीं पे थमा हुआ 56, चार विकेट के नुकसान पर, फिर से एक बार अफान मुदस्सिर की गेंद का सामना करेंगे, बहुत अच्छा शॉट यहां पर, चार रनों के लिए बेहतरीन बल्लेबाजी यहां पर अफान द्वारा, बहुत अच्छा शॉट, अनकरी बॉन्ड्री के बाहर जाती गेंद समंदर की ओर, चार रनों के लिए, फ्रेंड्स ग्रुप बोरली वर्सेस दरियावर्दी सुवर्धन, दोनों कैप्टन जैसे जैसे कमेंट्री बॉक्स में आ जाए, घुमाना चाहते थे लेकिन देखा कि वाइट जा रही है गेंद, छोड़ दिया उसको, स्कोर जाके पहुंचा 61-65 रन,
फिर से एक बार सब देख। अफान के लिए अफान तैयार, घुमाना चाहते थे लेकिन नाकामयाब, गेंद गई विकेट कीपर के बोल में, विकेट कीपर ने अपना काम पूरा किया, कोई रनों का नुकसान नहीं, स्कोर वहीं पे तमा हुआ 65 रन। आखिरी गेंद इस ओवर की, ओहो ये बहुत अच्छा शॉट, काफी देर तक हवा में गेंद, फील्डर उसके नीचे दौड़ते हुए और कैच ड्रॉप, छोड़ो कैचेस, हारो मैचेस, यही होता है। तब तक दोनों बल्लेबाजों ने दो रन चुरा लिए, दो रन से स्कोर जाके पहुंचा है 67। रणवीर की टीम को ये मैं कहना चाहता हूं कि यहां पे आ जाए प्लीज, पूरी टीम यहां से बल्लेबाज भेजें। नाविद भाई यहां पे भेजो पूरी टीम। जल्द से जल्द फील्ड सजा ले प्लीज, वक्त बहुत कमी है यहां पर, 68 का टारगेट है, कंपल्सरी चेस। दरियावर तीसरी वजन वर्सेस पेंट्स ग्रुप बोरली, दोनों कैप्टन मेरी आवाज आपके कानों तक पहुंचे तो जल्द से जल्द चले आओ। दरियावर तीसरी वर्धन वर्सेस पेंट्स ग्रुप बोरली, जल्द से जल्द पेंट्स ग्रुप बोरली, दरियावर जी के सचिन यहां पर मौजूद है, तसेच आमच्या यजमान संघाला नुकताच आलेली देणगी, आमच्या यजमान संघाला नुकताच आलेली देणगी, मान्य श्री हरिओम नागू चोगले यांच्याकडून आमच्या यजमान संघाला 1515 रुपये देणगी, यजमान संघ त्यांचा अत्यंत आभारी आहे, आभारी आभारी आहे। तसेच राष्ट्रवादी नेते मान्य श्री सोपानजी कालपाटील यांच्याकडून आमच्या यजमान संघाला 500 रुपये देणगी, यजमान संघ त्यांचा अत्यंत आभारी आहे, आभारी आहे। इसके बाद कॉमेंट्री करेंगे मेरे दोस्त और एक अच्छे कॉमेंटेटर हरीश दिगीकर सर, एक मराठी कमेंटेटर, जल्द से जल्द बल्लेबाज भेजो प्लीज, यहां पर वक्त की बहुत कमी है अपने को। शायद हमारे कमेंटेटर के दोस्त जाने माने दोस्त लगते हैं, जल्द से जल्द फील्ड सजा ले प्लीज, वक्त की बहुत कमी है, ट्रॉफी चलने के लिए आए श्रीवर्धन। मैं ट्रॉफी चलने को आमंत्रित करता हूं केशव जी चोगले को, तीन ओवर का मैच, पेंट्स ग्रुप बोरली वर्सेस दरियावर्धन श्रीवर्धन, इसके बाद कमेंट करेंगे मेरे धन्यवाद जितेंद्र सर, सामना सुरू होते ही थे, यस डैडी, अर्सेनल पहिला चेंडू नाव्याच्या खूपच बाहेर, खराब गोलंदाजी, वाईड बॉल ने सुरुवात होते, बोल हॅलो बोल, हा चांगला फटका, असेल ब्रँडेड षटकार, असेल म्हणजे मोठे षटकार तुम्हाला पाहायला मिळतील, खातं उघडलं असेल
फायनलचा मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. दर्यावरती विपक्ष दुसरा क्वार्टर फायनल, आपण काल पहिला क्वार्टर फायनल पाहिला, आज दुसरा क्वार्टर फायनल, नंतर त्याच्यानंतर लगेच तिसरा क्वार्टर फायनल आपण पाहणार आहोत. आता तीन संघ आपल्याला मिळतील सेमी फायनल मध्ये जाणारे. हा वेगवान फटका मारण्याचा प्रयत्न केला. इथं आमच्या सोबत आमने डोंबिवलीवरून सुद्धा आमचे समालोचक मित्र जोडतात प्रतीक सर म्हणून, तर ती समालोचन इथे करताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा अजिंक्यच्या बॅट मधून मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या खाली झेल टिपला जाईल. अजिंक्यच्या बारीत फलंदाज, मात्र यावेळेस त्याला परतावं लागते. जबरदस्त फलंदाज होता अर्सलानी, आपल्या चीनवर त्याला बाद केलंय. चीन बाद झालाय, लॉंग ऑफ रिझल्ट. अजिंक्य म्हणजे खूप मोठी षटकार, खूप लांब आणि मोठी षटकार त्याची पाहायला मिळतात. त्या फलंदाज यावेळेस मात्र बाद झाला, कारण रणर आउटच्या मैदानात सहा चेंडू सहा षटका त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले होते. तोच अजिंक्य मात्र आता परतलाय माघारी तंबूच्या आश्रयाला, त्याची जाग घेण्यासाठी गेलाय सुहेल. उभीन आहे आता स्ट्राईकला, पुन्हा एकदा उंचार मारण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू. चार चेंडू टाकलेत आतापर्यंत अर्सलांनी, एक षटका देऊन सुद्धा फक्त सात धावा दिल्यात. अर्थात 68 धावांचं भलं मोठं टार्गेट त्यांना चेस करायचं आहे अर्सलान मुबीनसाठी. स्लोवर वन चकवा चेंडू, पण मुबीननी हुशारीने कव्हर मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे सिद्धू, पण दुसऱ्या क्षेत्ररक्षकांनी चांगलं क्षेत्ररक्षण केले. दोन धावा इथे मिळतील मुबीनला, धावसंख्या होईल 9. एक चेंडू अंतिम चेंडू या पहिल्या षटकातील. अजून नक्कीच यावेळेस मात्र डाव्याच्या बाहेर दिशाहीन गोलंदाजी, कारण 68 धावा, या धावांचा दबाव घ्यायचा नाही. जर आपल्या प्रतिस्पर्धी संघाने त्या धावा केल्या तर सेकंड बॅटिंग करताना आपण धावा ते करू शकतो. आणि मुबीनच्या फलंदाजी जी ताकद आहे, सुहेल त्या ताकदीने फलंदाजी करू शकतो. माग रुपेश नवीद हे दोघं लेजेंडरी प्लेयर आहेत, जे एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, त्यांना सामना जिंकू शकतो. पण लो राहिला खेळ चेंडू, षटक संपतय. धावताय तर फक्त 10 पहिल्या षटकात इकडेच्या मोबदल्यात, अर्थात मोठा गडी बाद झाला, अजिंक्य बाद झाला. सिद्धू गोलंदाज साठी कंबिवले आमणेवरून प्रतीक सर सुद्धा आमच्या सोबत जुडणार आहेत या षटकानंतर. त्यांचाही आवाज आपण ऐकणार आहोत मायक्रोफोनवर. सिद्धू हा चांगला फटका, सोहेल अनिकेतला संधी होती कॅमेरामॅन आमच्या झेल टिपण्याची. म्हटलं आता फ्लिक केला कत्ता, अगदी स्विफ्ट स्टाईल मध्ये हा फटका पाहायला मिळाला. हा जबरदस्त फलंदाजी उजव्याच्या बाहेर, व्हाईटचा इशारा येतोय मुख्य पंच संदीप माणिकरांचा. धावसंख्या होईल मात्र 17. 68 धावांचा बाटला करायचा, 17 धावा झाल्यात, अजून तब्बल 51 धावा त्यांना करायच्या आहेत. इथे धावाची संधी आहे, इथे धावबाद, यस धावबाद सुहेल. काही गरज नव्हती धाव घेण्याची, षटकार आला होता सुहेलच्या बॅट मधून.
कंपेरिजन करना है रूपेश गिरी काय खतरनाक फलंदाजी होती या खेळाडू की रूपेश गिरी तो सामना आठवत असेल रॉयल बोर्ली च्या मैदानात 95-98 धावा आम्हाला चेस करायचे होते रणवेलला आम्हाला टुकल्या होत्या पण तुम्हाला सुदैवाने सांगितलं रूपेशला माहिती आहे ते आम्ही चेस केलेल्या 5 षटकात तेव्हा आम्ही फलंदाजी केली होती गोविंद गुणाजी लक्ष्मण आणि हरीश दिगीकर गोविंद गुणाजींनी षटक टोकलं होतं 8 षटकार टोकले होते काय सामना होता तो विजयी षटकार अर्थात त्या मॅच मधला मी टोकला होता त्यामुळे 98 धावा चेस केल्या होत्या 5 षटकांमध्ये रणवेलीनी जबरदस्त फलंदाजी नवीदनी केली होती रुपेशनी केलेली अर्थात काय का आक्रमक फलंदाजी रुपेश डावखुरा एक स्टाईलिश फलंदाज रुपेश गिरी पण क्रिकेट पासून व्यवसाय आणि कामानिमित्त खूप लांब राहिला मुबीन आता मात्र बॅटवर त्याचा बॉल येत नाही खराब फलंदाजी लगातार तो दूसरा डार्ट बॉल तो खेळताना इथे पाहायला मिळते 18 धावा झाल्यात या षटकात बॅटिंग लाईनअप थोडासा बदल घडला आणि तोच मराठे निर्णय इथे थोडासा चुकताना दिसलाय नवीद नाकुश होते कारण नवीदची दादागिरी नक्कीच नवीदचा हक्क पण म्हणतो रणवेल संघामध्ये आणि सगळे त्याचा सन्मान सुद्धा करतात मैदानात तो जसं सांगेल त्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न करतात इथे मात्र मुबीन बाद एसटीजीत फिरकी गोलंदाजी मिस्ट्री गोलंदाजी सिद्धूजी समजू शकला नाही मुबीन बॅक टू द पॉइंट डीजे येत आहेत परम मित्र आणि डावखुरा एक दादा फलंदाज पण मी खूप वर्षाने रुपेशला पाहणार मैदानात खऱ्या अर्थाने बॅट घेऊन तब्बल 10-12 वर्षांचा कालखंड मध्ये लोटलाय पाहिलं होतं त्याला 2009-10-11 या सीझन मध्ये 5-7 वर्ष त्यांनी गाजवली होती श्रीवर्धन टेनिस क्रिकेट हिंदू टुर्नामेंट मध्ये तर हा फलंदाज खूप दादा आम्ही एकत्र खूप खेळलो स्पर्धा त्यामुळे एक जबरदस्त डावखुरा फलंदाज पण खूप वर्षांनी रुपेशला मी मैदानात पाहिलं मला खूप आनंद झाला त्या पाहताना मध्ये व्यवसाय निमित्त नोकरी निमित्त मुंबईला राहिला तो पुन्हा आता श्रीवर्धन मध्ये आपला जॉब करतोय त्यामुळे क्रिकेट पासून लांब आहे पण ज्याच्या रक्तात क्रिकेट आहे ते क्रिकेट पासून लांब हा शब्दच त्याच्या खऱ्या अर्थाने कानाला पटणार नाही रुपेश गिरी डावखुरा फलंदाज आहे आता रुपेशची कशी फलंदाजी असेल हे बघणं खूप उत्सुकता आहे मला सुद्धा रुपेशच्या बॅटमधून षटकार यावी अशी माझी सुद्धा मनपूर्वक इच्छा राहील नक्कीच कारण या खेळाडूला मी खूप काळ पाहिले क्रिकेट खेळताना एक जबरदस्त खेळाडू सिद्धू रुपेशसाठी हा फटका मात्र तो जोरदार पाहायला मिळाला आपल्याला बॅट मात्र त्या ताकदीने अजून रुपेशची फिरते निर्धाव चेंडू आला लगातारचा चौथा चेंडू निर्धावाला या षटकातील खराब फलंदाजी अर्थात मुबीनने 3 चेंडू डॉट केले आणि त्यानंतर आता रुपेशने हा चेंडू डॉट केला तर आता रुपेश आणि नवीद जी जोडी ओळखली जाते भयानक फलंदाजीसाठी आता 68 धावांचा पाठलाग करताना 18 धावा मात्र झाल्यात फक्त 18 आणि धावा पाहिजे तर तब्बल 50 धावा पाहिजे 2 षटकात 50 धावा आमनेवरून आपल्यासोबत इथे जोडलेत आमने डोंबलीवरून आमचे मित्र प्रतीक सर तर मी प्रतीक सरांकडे जाणार आहे या उर्वरित 2 षटकांसाठी धन्यवाद थँक्यू हरीश सर तर मनापासून आपलं सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत आहे मास 11 क्रिकेट क्लब आयोजित मास 11 चषक भरट कोल 2022 तर येणाऱ्या उर्वरित 2 षटकात 50 धाव्यांची गरज असणार आहे ते संघाला रणवेल संघाला बघूया पुढचा चेंडू घेऊन असेल राईट टाइम ओवर द विकेटने हवेत आहे चेंडू कुठलाही खेळाडू नाही नो मॅच लाईन मध्ये पडताना चेंडू कुठलाही प्रयत्न असणार आहे तिथे स्ट्राईक लाईन नवीन येणाऱ्या
अकरा चेंडूंमागे पन्नास धावांची गरज आहे. प्रयत्न करावे लागेल कारण कोशिश आखिर आखिर शास्त्र करणे चाहिए. या तो लक्ष असेल होगा या तो अनुभव नक्कीच. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं आणि प्रयत्न करावे लागेल नवीतला आपल्या संघासाठी. आणि हेच मध्ये कारण आहे की घेत हा षटकार टोकलाय नवीतनं आणि येणाऱ्या हा षटकार टोकून कुठे ना कुठे तरी संजीवनी प्राप्त करून देते आपल्या संघाला. परत एकदा असंतू नवी पुन्हा एकदा उडवलाय त्याच दिशेमध्ये चेंडू चेंडू जातोय सीमा रेखा पार षटकार कमांड डिजे इरादा घेऊन आलेला आहे नवीन आपल्या संघासाठी. नऊ चेंडू मागे येणाऱ्या 38 धावांची गरज असणार आहे. बघूया रानवेल संघाला या पुढील चेंडू स्क्वेअर चेंडू पंचांचे हात समांतर धाव मिळते अवांतर. आता कुठे ना कुठे हसन याच्यावर दबाव दिसतोय कारण मागील दोन चेंडू मागे लगातार दोन षटकार मारून नवीतने कुठे ना कुठे मोमेंटम प्राप्त करून दिलाय आपल्या संघाला. या दरम्यान पुढे चेंडू असेल याचा नक्कीच चांगला चेंडू चांगलीशी बिल्डिंग कॉलिंग कुठेतरी तिथे झाली नाही आणि या दरम्यान रन आउट. कुठे ना कुठे ताळमेलाची चुकी पाहायला मिळाली फलंदाजांच्या मार्फत. मैदानात नवीन फलंदाज जातोय मुदस्सर. उर्वरित चेंडूंमागे 36 धावांची गरज असणार आहे. नक्कीच मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात आहे. हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात आहे आणि प्रयत्न करावे लागेल इथे रानवेल संघाला जर सामना जिंकून न्यायचा असेल आपल्या संघासाठी. मुदस्सरला येणाऱ्या उर्वरित चेंडूं मागे 36 धावांची गरज असणार आहे. 8 चेंडूं मागे 36 धावांची गरज असणार आहे. स्कोर झाले 32. पुढील चेंडू हलका त्याने ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला सिंगल मिळेल. काय घडलंय तिथे पंच पंचांचा निर्णय अंतिम राहील. तिथे कुठल्याही संघाने वाद विवाद करायचा नाही. येणाऱ्या 7 चेंडूंमागे 35 धावांची गरज असणार आहे रानवेल संघाला. पुढील चेंडू हा चेंडू उडवलाय कुठे ना कुठे संजीवनी प्राप्त करून देते आपल्या संघाला नवीन पुन्हा एकदा कमांड डीजे हमेशा याद रखना बेहतरीन दिनों के लिए बुरे दिनों से लड़ना पड़ता है. आणि नक्कीच नवीन आपल्या संघासाठी खराब दिवसांपासून खराब चेंडूंपासून
मागे टाकून तीन षटकार टोकून संजीवनी प्राप्त करून देते आपल्या संघाला आणि येणाऱ्या सहा चेंडू मागे एकोणतीस धाव्यांची गरज असणार आहे. कठीण आहे परंतु अशक्य नाही, कारण क्रिकेटच्या खेळात काही होऊ शकतं, औपचारिकतेचा खेळ आहे क्रिकेट. सहा चेंडू मागे एकोणतीस धाव्यांची गरज आहे. बॉलर अनस मागील सामन्यात 12 धावा डिपेंड केल्या होत्या, बघूया आता 29 धावा डिपेंड करू शकेल का नाही. उलटो चेंडू आहे, षटकार ठोकला या चेंडूवर, बघा त्या पंत्रांचा इशारा, नो चेंडू. कौतुक केलं होतं की अनस याने 12 धावा डिपेंड केले होते, परंतु एकही चेंडू न आतरता 7 धाव्यांचा फ्रीचा चेंडू आहे, पुश केलेला आहे लॉंग ऑन रिजन मध्ये, चांगली फिल्डिंग आणि फ्रीचा चेंडूचा फायदा उचलू शकला नाही आपल्या संघासाठी आणि धाव संख्या 47. तर बघूया ज्याने आपल्या संघासाठी संजीवनी प्राप्त करून दिली होती असा नवीत, ज्याने तीन षटकार टोकून पुन्हा एकदा नवीत साठी आणि लेग ग्लास केलेला आहे चेंडूला, चेंडू जातो स्क्वेअर लेग सीमा का 5 चौकार. आव्हान कठीणही नाही, कुठल्याही क्षणाला आव्हान आणि मॅच झोकू शकते कुठल्याही संघाकडे, परंतु आता नवीन खूप टच मध्ये दिसत आहे येणाऱ्या चार चेंडू मागे 17 धावांची गरज. पुढील चेंडू पूर्ण टप्प्याचा चेंडू होता, डॉट चेंडू, चांगला आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवून येणाऱ्या तीन चेंडू मागे 17 धावांची गरज, म्हणजे प्रत्येक चेंडू मागे एक मोठा फटका खेळावा लागेल नवी त्याला. प्रीतचा चेंडू लॉंग ऑन कडे गेला होता, दुसरा चेंडू स्क्वेअर लेग कडे चौकार आणि हा तिसरा चेंडू, म्हणजे येणाऱ्या तीन चेंडू मागे 17 धाव्यांची गरज असणार आहे. पुन्हा एकदा अनस टू नवीन, ज्याने मागील सामन्यामध्ये 12 धावा डिपेंड केले होते तोच आता तीन चेंडू मागे 17 धावा डिपेंड करू शकेल का नाही. पाहावं लागेल, उडवला चेंडू जेट डाऊन द ग्राउंड, फिल्डर जेटच्या खाली आणि फलंदाजाचा खेळ फेल. बॅक टू द पवेलियन, कम ऑन डीजे. पुन्हा एकदा षटकार, बहुदच्या शॉट या पर मार मॅच विन. अच्छी बारी खतरे.